सदा आकाशाकडे पाहत करुणा भागू लागला. करुणा भागणे म्हणजे देवाची प्रार्थना करणे. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा, गधड सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मला घेऊन चाललाय आणि मी भी याले दिसलो तर हा माही नल्ली फोडल्याशिवाय राहणार नाही. मला यातून वाचव, मला या संकटातून तार तू. म्हणजे हे ईश्वरा, काय बुद्धी झाली मला, मी गाढव सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघ सुद्धा मला घेऊन चाललाय, पण मी याला दिसलो तर हा माझ्या पायाची नळी फोडल्याशिवाय काही राहणार नाही. मला याच्यापासून वाचव, मला तार रे देवा. सदाला दरदरून घाम फुटला. दरदरून घाम फुटणे म्हणजे खूप घाबरणे. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघडू लागल्या म्हणजे गळू लागला आणि तो घाम वाघाच्या पाठीवरती ओघडू लागला आणि तेव्हा मात्र वाघ घाबरला. ओ, आता तर गचक अंधारी पाणी सोडू राहिली, म्हणजे आता ती मले आता पाण्यात भिजू खाते. या विचाराने वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागणे म्हणजेच घाबरल्यामुळे हृदयाची धडधड होणे. वाघाला वाटले आता गचक अंधारी पाणी सोडते आहे म्हणून हा मला आता खाईल. कापरं भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग साधला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडा खालूनच जात होता. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा नेमका त्या झाडा खालून गेला तेव्हा सदाने विलक्षण चपडाईने लोंबणाऱ्या पारंब्या पकडल्या आणि वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर चढून गेला. सदा असा अलगत वेगळा होता, वाघ मात्र आनंदी झाला. सुटलो बाबा, गजकंदारी नाहीतर आज आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नव्हती. धन्य रे देवा, असं म्हणत वाघ सुद्धा जोरात पळत सुटला. जमलं बुवा, सुटलं एकदाचा, नाहीतर गजकंदारी मला खाल्ल्याशिवाय राहिली नसती. धन्य रे देवा तुझी, असं म्हणत वाघ सुसाट वेगाने पळत सुटला. विद्यार्थी मित्रांनो बघा, आहे ना गंमत. सदाला वाटत होते वाघ आपल्याला खाणार आणि वाघाला वाटत होते सदा आपल्याला खाणार, म्हणजेच त्याच्याच विश्वातील गचक अंधारी आपल्याला खाणार. किती मार्मिक पद्धतीने आणि विनोदी शैलीतून येथे लेखकाने प्रस्तुत कथेत विनोद केलेला आहे.